नाशिक जिल्ह्यात सातत्यानं होणारा पाऊस यामुळे गंगापूर धरणामध्ये टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला असून परिणामी प्रशासनानं गुरुवारी सकाळपासूनच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला दिवसभरात तीन हजार क्युसेक वेगानं पाणी नदीमध्ये सोडण्यात आलं असून टप्प्याटप्प्यानं हा विसर्ग वाढवल्यानं गोदकाटच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला बुधवारी गंगापूर धरणाने ऐंशी टक्के पाणीसाठ्याची पातळी गाठली या धरणाची क्षमता पाच हजार सहाशे तीस दशलक्ष घनफूट इतकी असून यापैकी चार हजार दोनशे तीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा सध्या वापरासाठी उपलब्ध आहे गतवर्षी जुलैच्या अखेर या धरणामध्ये केवळ बावन्न टक्के पाणीसाठा होता गुरुवारी सकाळपासूनच गंगापूर धरणातून वेगानं पाण्याचा विसर्ग नदीमध्ये सोडण्यात आला आहे यापाठोपाठ आज दुपारी दोन वाजेपासून दोन हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे नदीकाठच्या नागरिकांनी यामुळे सतर्क राहून तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थलांतर करणं गरजेचं आहे तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावात प्रशासन देखील सतर्क बनले आहे न्यूज रिपोर्टर मनीष सर्वतकर, एसन मीडिया नाशिक